मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करत आहेत. दरम्यान आज सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. तर 2500 रुपये ती याची फीस झाली, ट्युशन फीस. आणि त्या 2500 सोडून जे 2000 आहेत त्याच्यामध्ये अर्धी फीस 50% असं आहे. म्हणजे हे निवड नुसतीच आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे. मी भोगलेलं, मी स्वतः अप्लाय केलेलं आहे म्हणून सांगतो. लॉसाठी ते अप्लाय नाही आहे, तर त्यासाठी पण करा. कारण सगळे आरक्षण आहे पूर्ण, परंतु ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस नॉट इलिजिबल म्हणून दाखवतो.